आज या घटनेला तिसरा दिवस होत आहे. या तिसऱ्या दिवशी याचं प्रचार करा सकाळी 6 वाजल्या पासून सुरू झालं आहे. NDRFची टीम असेल, TDRF असेल, लोकल रेस्क्यू टीम्स असतील त्या ठिकाणी, आणि या सगळ्या टीमच्या माध्यमातून रेस्क्यू कार्य सुरू आहे. कालच्यापर्यंत 22 बॉडीज मिळाले होते. आज सकाळपासून 2 बॉडीज त्या ठिकाणी रिकवर झाले आहेत. अशा 24 बॉडी आतापर्यंत रिकवर झालेल्या आहेत आणि अजूनही सुद्धा त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. पाऊस आणि धुक्यामुळे थोड्याफार अडचणी येत होत्या. काही ठिकाणी मातीसुद्धा खाली येत आहे ज्या ठिकाणच्या लँडस्लाईड त्या ठिकाणी. अशा वेळेमध्ये पण परिस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे.